नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण आता पुढचा पॉईंट पाहणार आहोत लिंप लिंप मीन्स टिश्यू फ्लुईड लिंप म्हणजेच काय टिश्यू फ्लुईड टिश्यूमध्ये असणारं फ्लुईड त्यामध्ये फर्स्ट पॉईंट ब्लड पासेस इन टू टिश्यूज थ्रू कॅपिलरीज ब्लड जे आहे ते पास होत असतं कुठंपर्यंत पास होतं टिश्यूपर्यंत थ्रू कॅपिलरीज कॅपिलरीज मीन्स मराठी मिनिंग केशवाहिन्या कॅपिलरी म्हणजे केशवायन्या मार्फत टिश्यूपर्यंत ब्लड काय केलं जातं पास केलं जातं म्हणजे फर्स्ट पॉईंट ब्लड पासेस इन टू टिश्यूज थ्रू कॅपिलरीज सेकंड पॉईंट सम वॉटर ॲज वेल ॲज मेनी स्मॉल वॉटर सोल्युबल सबस्टनसेस मूव आउट इन टू द स्पेसेस बिटवीन द सेल्स ऑफ टिश्यूज मग काही प्रमाणात वॉटर आणि त्याच्याबरोबर वॉटर सोल्युबल सबस्टनसेस अनेक असणारे मेनी स्मॉल अगदी लहान असणारे अनेक वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस हे दोन्ही मूव आउट इन टू द स्पेसेस बिटवीन द सेल्स ऑफ टिश्यूज म्हणजे टिश्यूच्या ज्या सेल्स असतात त्यांच्यामध्ये मोकळी जागा असते स्पेसेस असतात त्या स्पेसेसपर्यंत त्यामध्ये काय केलं जातं वॉटर ॲज वेल ॲज मेनी स्मॉल वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस मो आउट तिथंपर्यंत ते पूर्णपणे पोचवलं जातं काय तर वॉटर ॲज वेल ॲज मेनी स्मॉल वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस कुठंपर्यंत पोचवलं जातं तर स्पेसेस बिटवीन द सेल्स ऑफ टिश्यूज टिश्यूजच्या सेल्समध्ये असणाऱ्या ज्या मोकळ्या जागा आहेत तिथंपर्यंत म्हणजे सेकंड पॉईंट सम वॉटर ॲज वेल ॲज मेनी स्मॉल वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस Move out into the spaces between the cells of tissues. Next point third, the larger proteins and most of formed elements in the blood vessels <coughs> does not move out into spaces between the cells of tissues. Larger proteins and formed elements. जास्तीत जास्त फॉर्म फॉर्म फॉर्मड मीन्स मेनी ब्लड सेल्स इन द ब्लड वेसल्स कुठं असतात ते सगळे ब्लड वेसल्समध्ये मग त्या रक्तवाहिनी त्यांच्यामध्ये काय असतं तर लार्जर प्रोटीन्स आणि मोस्ट फॉर्मड एलिमेंट्स आर प्रेझेंट दिस आर डज नॉट मूव आउट इन टू स्पेसेस बिटवीन द सेल्स ऑफ टिश्यूज मग हे जे सर्व मटेरियल असतं लार्जर प्रोटीन्स फॉर्म्ड एलिमेंट्स ब्लड वेसल्समध्ये असणारं हे डज नॉट मूव हे मूव होऊ शकत नाही कुठं तर टिश्यूजच्या ज्या सेल्स असतात त्या सेलच्या स्पेसेसमध्ये मोकळ्या जागेपर्यंत म्हणजेच त्यामध्ये द लार्जर प्रोटीन्स अँड मोस्ट ऑफ फॉर्म्ड एलिमेंट्स दॅट इज ब्लड सेल्स इन द ब्लड वेसल्स डज नॉट मूव आउट इन टू स्पेसेस बिटवीन द सेल्स ऑफ टिश्यूज म्हणजेच सेल्स ऑफ टिश्यूजच्या ज्या स्पेसेस असतात किंवा well स्पेसेस असतात तेथापर्यंत फक्त काय पोचतं तर वॉटर ॲज वेल एज मेनी स्मॉल वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस एवढंच मटेरियल कुठंपर्यंत पोचत असतं सेल्स ऑफ टिश्यूज आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या स्पेसेस बरे मोकळ्या जागेपर्यंत बट लार्जर प्रोटीन्स ॲज वेल एज मोस्ट ऑफ फॉर्म्ड एलिमेंट्स इन द ब्लड वेसल्स डज नॉट मूव्ह लार्जर प्रोटीन्स असतात ते आणि फॉर्म्ड एलिमेंट्स जास्तीत जास्त ब्लड सेल्स ब्लड वेसल्समध्ये असणाऱ्या त्या ह्या टिश्यूच्या सेलच्या स्पेसमध्ये मूव होऊ शकत नाहीत नेक्स्ट पॉइंट फोर्थ द फ्लोईड कलेक्टेड इन द स्पेसेस बिटवीन द सेल्स ऑफ टिश्यूज इज कॉल्ड ॲज लिंप ऑर इंटरस्टिशियल फ्लुइड ऑर टिश्यू फ्लुइड कोणत्याही नावानेच जर विचारलं एम सी क्यू तरी सांगता आलं पाहिजे मयामध्ये फ्लुईड कलेक्टेड इन द स्पेसेस बिटवीन द सेल्स ऑफ टिश्यूज म्हणजेच ज्या टिश्यूच्या सेल्स आहेत आणि त्यांच्यामधल्या ज्या स्पेसेस आहेत मधल्या मोकळ्या असणाऱ्या जागा प्रत्येक सेलमधली मोकळी जागा इथं जे फ्लुईड कलेक्ट होत त्या फ्लुईडलाच काय म्हणतात लिम्फ ऑर इंटरस्टिसियल फ्लुइड ऑर टिश्यू फ्लुईड लक्षात आलं त्यामध्ये कशाला म्हणायचं तर फ्लुईड कलेक्टेड कुठं कलेक्टेड झालेलं असतं तर स्पेसेस बिटवीन द सेल्स ऑफ टिश्यूज प्रत्येक टिश्यूच्या ज्या सेल्स असतात त्या सेल्स काय एकमेकाला चिकटलेल्या नसतात तिथं काय असते स्पेसेस असतात मध्ये मोकळ्या जागा असतात त्या मोकळ्या जागेत काय असतं मध्ये फ्लुईड कलेक्ट केलं जातं दिस फ्लुईड इज कॉल्ड लिम और इंटस्टिशियल फ्लुईड ऑर टिश्यू फ्लुईड म्हणजे फोर्थ पॉईंट द फ्लुईड कलेक्टेड इन द स्पेसेस बिटवीन द सेल्स ऑफ टिश्यूज इज कॉल्ड ॲज लिंप ऑर इंटस्टिशियल फ्लुईड ऑर टिश्यू फ्लुईड नेक्स्ट पॉईंट फिफ्थ लिंप कंटेन्स वॉटर अँड सेम मिनरल कंटेंट्स इन प्लाझ्मा लिम्पमध्ये काय असतं तर वॉटर अँड प्लाझ्मा मध्ये काय असतं तर मिनरल कंटेंट्स असतात मग त्यामध्ये वॉटर असतं लिम्पमध्ये आणि प्लाझ्मामध्ये काय असतं तर मिनरल कंटेंट असतं म्हणजे पॉइंट लिंप कंटेन्स वॉटर अँड सेम मिनरल कंटेंट्स इन प्लाझ्मा सिक्स पॉईंट लिंप इज अ कलरलेस फ्लुइड कंटेनिंग स्पेशलाइज्ड लिम्पोसाइड्स विच आर रेस्पॉन्सिबल फॉर इम्युन रेस्पॉन्सेस ऑफ द बॉडी लिंप हे कसलं असतं तर कलरलेस फ्लुइड असतं म्हणजे रंगहीन थोडक्यात कलर कलरमध्ये असतं काय कंटेन करतं लिंप तर स्पेशलाइज्ड लिम्पोसाइड्स विशिष्ट प्रकारचे खास प्रकारचे त्यांच्यामध्ये काय असतात लिम्पोसाइड्स विच आर रेस्पॉन्सिबल फॉर इम्युन रेस्पॉन्सेस ऑफ द बॉडी आपण ह्युमन हेल्थ आणि मध्ये पाहिलेलं आहे मग लिम्पोसाइड्स त्यामध्ये पाहिलेले आहेत बी लिम्पोसाइड्स टी लिम्पोसाइड्स ह्या काय आहेत स्पेशलाइजड लिम्पोसाइड्स कशामध्ये असतात तर लिम्पमध्ये आणि ह्यांचं काय काम असतं विच आर रेस्पॉन्सिबल फॉर इम्युन रेस्पॉन्सेस ऑफ द बॉडी म्हणजेच ह्या लिम्पोसाइड ज्या असतात त्यांचं काम काय असतं तर त्या रेस्पॉन्सिबल असतात जबाबदार कशाला इम्युन रेस्पॉन्सेस म्हणजे संरक्षण प्रणाली किंवा प्रतिकारशक्ती ह्याला प्रतिसाद देणं बॉडीमध्ये याचं काम कोण करत असतं तर लिंपमध्ये असणाऱ्या स्पेशियलाइजड लिम्पोसाइट्स करतात म्हणजे सिक्स पॉइंट लिंप इज अ कलरलेस फ्लुइड कंटेनिंग स्पेशलाइज्ड लिम्पोसाइट्स दॅट इज बी लिम्पोसाइट्स टी लिम्पोसाइट्स विच आर रेस्पॉन्सिबल फॉर इम्युन रेस्पॉन्सेस ऑफ द बॉडी नेक्स्ट फंक्शन्स हे झालं त्यामध्ये लिंप कसं कशा प्रकारचं कुठं असतं त्याचं काम काय हे बघितलं आपण आता आता जर फंक्शन्स विचारली रायट द फंक्शन्स ऑफ लिम जर दोन मार्काला विचारली तर चार लिहिता येत आहेत त्यामध्ये फर्स्ट भाग फंक्शन एक्सचेंज ऑफ न्यूट्रिएंट्स गॅसेस एटसेट्रा ऑकर्स थ्रू लिम्प लिम्पमार्फत काय केलं जातं एक्सचेंज आदला बदल देवाण घेवाण कशाची केली जाते न्यूट्रिएन्टज वेल ॲज गॅसेस म्हणजे हे फर्स्ट फंक्शन काय लिंपचं फर्स्ट फंक्शन एक्सचेंज ऑफ न्यूट्रिएन्ट गॅसेस एटसेट्रा ऑकर्स थ्रू लिंप आणि सेकंड फंक्शन लिंप इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट कॅरियर फॉर न्यूट्रिएंट्स हार्मोन्स एटसेट्रा लिंप हा सगळ्यात महत्त्वाचा कॅरियर आहे काय कॅरी करण्यासाठी न्यूट्रिएंट्स ॲज वेल ॲज हार्मोन्स म्हणजे पौष्टिक घटक त्याचबरोबर हार्मोन्स हे कॅरी कुणामार्फत केले जातात तर लिंप मार्फत म्हणून हा काही इम्पॉर्टंट कॅरियर म्हणजे सेकंड फंक्शन लिंप इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट कॅरियर फॉर न्युट्रिएन्ट हार्मोन्स एटसेट्रा नेक्स्ट थर्ड फंक्शन लिम्पचं इट इज रेस्पॉन्सिबल फॉर द इम्युन रेस्पॉन्सेस ऑफ द बॉडी म्हणजे सगळ्यात महत्वाचं असणार लिमचं फंक्शन हा जबाबदार आहे रेस्पॉन्सिबल आहे कशासाठी तर इम्युन रेस्पॉन्सेस ऑफ द बॉडी प्रत्येकाच्या बॉडीमध्ये जे इम्युन असतात म्हणजे संरक्षण देणारी संरक्षण प्रणाली प्रतिकार करणारी त्याला प्रतिसाद देण बॉडीमधली त्याला जबाबदार कोण असतं लिम म्हणजेच रेस्पॉन्सिबल म्हणजे थर्ड फंक्शन काय इट इज रेस्पॉन्सिबल फॉर द इम्युन रेस्पॉन्झेस ऑफ द बॉडी नेक्स्ट फोर्थ फंक्शन फॅट्स आर ॲब्सॉर्ब थ्रू लिम्प इन द लॅक्टेअल्स प्रेझेंट इन इंटेस्टाइनल फिलाय लॅक्टेअल्स म्हणजे काय लसिका वाहिनी अगदी तंतुमय असतात ह्या कुठं प्रेझेंट असतात तर इंटेस्टायनल व्हिलायमध्ये म्हणजे प्रत्येकाचं जे इंटेस्टाईन आहे त्यांच्यामध्ये असणारं व्हिलाय जे आहेत उंचवटे त्या उंचवट्यामध्ये काय असतात लॅक्टियल्स लसिका वाहिन्या प्रेझेंट असतात मग त्यामध्ये फोर्थ काय सांगितलं आहे फंक्शन फॅट्स आर ॲब्सॉर्ब थ्रू लिंप फॅट्स ॲब्सॉर्ब केली जाते जे असणारी मेद किंवा चरबी कशामार्फत ॲब्सॉर्ब केली जाते तर लिम्पमार्फत इन द लॅक्टियल्स प्रेझेंट इन इंटेस्टायनल अन व्हिलाय मग इंटेस्टायनल मधल्या ज्या लॅक्टेल्स आहेत त्यांच्यामार्फत लिंप काय करत असतं तर फॅट्स ऍबसॉर्व करतं हे फोर्थ फंक्शन फॅट्स आर ॲबसॉर्व थ्रू लिंप इन द लॅक्टेल्स प्रेझेंट इन द इंटेस्टायनल विलाय ही सगळी चारीच्या चारी फंक्शन लिम्पची महत्त्वाचे आहेत दोन मार्काला जर विचारलं तर सांगता आलं पाहिजे किंवा एम सी क्यू विचारला नीट सीई टीला तरी सांगता आलं पाहिजे धन्यवाद